शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। बिजली बिल को लेकर सामान्य जनता परेशान है। पहले ही लॉकडाउन की परेशानी से निकले जनता को अब बिजली बिल का झटका लगा है। महावितरण ने लॉकडाउन के दौरान बिजली का बिल नहीं भेजा था, मगर अब बिल आने पर जनता का कहना है कि बिल बढ़ के आए हैं। इसे माफ या कम करने के लिए विविध पक्षों की ओर से आंदोलन किया जा रहा है। शुक्रवार को भी आम आदमी पक्ष की ओर से संविधान चौक पर आंदोलन किया गया। उन्होंने मांग की है कि महाराष्ट्र सरकार ने दिल्ली सरकार के तर्ज पर 200 यूनिट माफ करे। अपन सगळ्यांना माहित असेल, गेल्या 4 महिन्यापासून राज्यामध्ये कोविडमुळे लॉकडाऊन होतं, लोकांचा रोजगार गेला, सगळा व्यापार बंद पडला, उद्योग बंद पडले। अशा परिस्थितीमध्ये लोकांना, जनतेला सरकारने राहत द्यायला पाहिजे। या सरकारने निवडणुकीपूर्वी आश्वासनसुद्धा दिलं होतं की आम्ही 300 युनिटपर्यंत जे लोक वीज वापरतील त्यांना 30% माफ करू, म्हणजे दर कमी करू असं आश्वासन दिलं असताना अचानक कोविड दरम्यान 1 एप्रिलपासून उद्धव ठाकरे सरकारने 20% वीज बिल वाढवलं, म्हणजे 30% कमी करण्याचं आश्वासन दिलं। आणि कोविडच्या दरम्यान, महामारी दरम्यान असे कोणतेही निर्णय घेण्याचा कोणालाही अधिकार नाही। आपण सगळ्यांना माहीत आहे, राज्यामध्येच नाही तर देशात आणि जगात जागतिक पातळीवर संचारबंदी लागू होती। अशा वेळेस जर एखादी वीज कंपनी किंवा गव्हर्नमेंट जर रेट वाढवत असेल तर हे जनविरोधी आहे, हा राष्ट्रद्रोह आहे। म्हणून आमचं आंदोलन आहे की गेले 4 महिने लोक संकटात होते, या संकट काळातलं वीज बिल 200 युनिट माफ झालं पाहिजे। 20% जी वीज वाढ केली ती मागे घेण्यात यावी। जे आश्वासन दिलं होतं 30%चं, ते 30%चं आश्वासन उद्धवजींनी पूर्ण करावं आणि जनतेला वीज स्वस्त करावी। आणि ज्या वीज कंपन्या आहे महाराष्ट्रामध्ये, त्या कंपन्यांचं CAG ऑडिट व्हायला पाहिजे। कारण की दिल्लीमध्ये ऑडिट केल्यानंतर तिथे आता 5 रुपये युनिटपर्यंत कितीही वापरा अशा प्रकारे वीज दिली जाते, 200 युनिट मोफत दिली जाते, 400 युनिटचे अर्धे पैसे घेतले जातात। तामिळनाडू सरकारसुद्धा स्वस्तात वीज देत आहे, स्वस्तात म्हणजे प्रॉडक्शन कॉस्टपेक्षा डबल रेट घेऊन देत आहेत। परंतु महाराष्ट्रामध्ये प्रॉडक्शन कॉस्ट ही 3 रुपये 70 पैसे असताना सरकार कमीत कमी 100 युनिट सगळ्यात कमी दर आहे म्हणतात, 100 युनिटकरता 6 रुपये 90 पैसे वीज आकारणी होत आहे। आणि ज्यांचं 1000 किंवा 1200 युनिट असेल त्यांना 15 रुपये 25 पैसे, 3 रुपये 70 पैशांनी तयार होणारी वीज हे सरकार जर 15 रुपये 20 पैशांनी जनतेकडून लुटत असेल तर हे सरकार नसून हे सावकार आहेत। या सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही। महामारीच्या दरम्यान लोकांवर अन्याय करणारं जर सरकार असेल तर ही इंग्रजी सरकारांपेक्षा सुद्धा वाईट राजवट आहे असं आमचं म्हणणं आहे। म्हणून आजचं आंदोलन आहे। सर्व नागपूर शहरातील बरीच जनता इथे उपस्थित आहेत, हजारो लोकांनी अर्ज भरले आहेत की आमचं 200 युनिट वीज बिल माफ करावं। आमची तीच मागणी घेऊन आज आम्ही सर्व